नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूयात सर्वप्रथम स्थानिक घडामोडी। येत्या बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला असून या दिवशी बँक आणि एटीएम सुद्धा काही अंशी बंद राहणार आहेत। सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ महत्वाच्या बँक युनियननी संपाची हाक दिली आहे। याचा फटका बँक व्यवहारांना बसणार आहे। तथापि नेट बँकिंग सेवा सुरू राहणार असल्याने ग्राहकांना किमान दिलासा मिळणार आहे। या संपाला 10 सेंट्रल ट्रेड युनियन्सनी पाठिंबा दिला असल्याचे बँक कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष CH वेंकटाचलन यांनी स्पष्ट केलं आहे। लक्ष्मीनगर येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे सृष्टीचक्र या नूतन फलकाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले। सृष्टीचक्राचे महत्व अधोरेखित करणारे कार्य प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सृष्टीचक्राची माहिती फलकाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे। गणेशपूर रोड पाइपलाइन मारुती मंदिर शेजारी हा फलक बसविण्यात आला आहे। या नूतन फलकाच्या अनावरणाप्रसंगी राजयोगिनी अंबिका बहनजी, सुलोचना बहनजी यांच्यासह इतर उपस्थित होते। बुडा व्याप्तीतील अनधिकृत लेआउट हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती। मध्यंतरी ही कारवाई थांबली होती, पण आता या कारवाईस पुन्हा प्रारंभ करण्यात आला असून शुक्रवारी अनगोळ परिसरातील अनधिकृत लेआउटवर कारवाई करण्यात आली। अनधिकृत वसाहतींना ब्रेक लावण्यासाठी अनधिकृत लेआउट हटविण्याची कारवाई बुडा प्रशासनाने हाती घेतली आहे। शहरातील कचरा व्यवस्थापनामध्ये त्रुटी असल्याने स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही। यामुळे कचरा व्यवस्थापनासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील कचरा कुंडीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात येत आहेत। आता कुंडीत कचरा टाकण्यासह कचऱ्याची उचल वेळेत न करणाऱ्या कामगारांवर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे। APMC मर्चंट असोसिएशनच्या वतीने APMC अध्यक्ष व सचिवांना व्यापाराच्या अनेक अडचणी व गैरसोयींबाबत नुकतेच निवेदन दिले आहे। या निवेदनात व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात माहिती देण्यात आली। यावेळी याबाबत सर्वती सोय करावी असे आश्वासन अध्यक्ष आनंद पाटील यांनी दिले आहे। तिगडी तालुका बैलहोंगल ग्राम पंचायत अध्यक्षांचा भीषण खून करण्यात आला आहे। शुक्रवारी ही घटना घडली असून यासंबंधी बैलहोंगल पोलीस स्थानकात त्याच गावातील 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गे यांनी सांगितले। मुन्ना उर्फ मुक्तू मोहू सेनी इकबाल बहादूर रसी वय 35 राहणार तिगडी असे त्याचे नाव असून तो तिगडी ग्राम पंचायतीचा अध्यक्ष होता। मागच्या वर्षी 20 डिसेंबर रोजी विजयपूर कलबुर्गी महामार्ग क्रमांक 218 वर सिंदगी बायपास जवळ एक टेम्पो चालक बॅनर घेऊन निघाला होता। यावेळी चालकाने एका पॅसेंजरला लिफ्ट दिली होती, त्यावेळी टेम्पो चालकाचा ताबा सुटला व पलटी झाला। यामध्ये बाळेश यांच्या डोक्याला मार बसला व ते बेशुद्ध झाले। यावेळी टेम्पो चालकाने व त्यांच्या मित्रांनी BLDE दवाखान्यात बाळेश यांना उपचारासाठी घेऊन गेले। डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले व ऑपरेशन केले, पण आज 3 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला। जिल्ह्यातील आलमट्टी जलाशयाच्या बॅक वॉटर मध्ये एका युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे। या घटनेची माहिती अशी की विजयपूर शहरातील सिंधगी नाक्याजवळ अल्लापूर वसाहतीत रेखा रावताप्पा गुड्डीमणी वय 33 या महिलेचा मृतदेह बसवंत बागेवाडी शहराजवळ आढळून आला होता। तिची हत्या करून या ठिकाणी प्रेत टाकला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, किंवा तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। आलमट्टी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे। पोलीस अधीक्षक अधिक तपास करीत आहेत। भव्य खुल्या डान्स स्पर्धा सीझन 5 महाद्वा रोड सांस्कृतिक कमिटी संजय कोडलकर डान्स कॉम्पिटिशन 2020 ग्रुप डान्स ओपन सोलो डान्स सीनियर सोलो डान्स ज्युनियर भरतनाट्यम डान्स ड्युएट डान्स मॉम डान्स फॅन्सी ड्रेस सोलो स्थळ धर्मवीर संभाजी उद्यान महाद्वा रोड बेळगाव दिनांक 4, 5, 6, 7 व 8 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 6 ते 10:30 पर्यंत एकूण बक्षिसे 251,111 रुपये। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त। दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा हल्ल्याचा कट श्रीनगर पोलिसांनी सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने उधळून लावला आहे। निसार अहमद दार वय 23 राहणार वहाब पर्रे मोहल्ला असे कुख्यात दहशतवाद्याचे नाव असून त्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली आहे।
श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. अमेरिकेनं सलग दुसऱ्या दिवशी इराकवर एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला. भारतीय वेळेनुसार शनिवारी बगदाद जवळील ताजी रोज नजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळही असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा भारत विरोध वाढत असल्याचं दिसत आहे. नुकतंच त्यांनी भारताबद्दल एक चुकीचं आणि खोटं ट्विट केलं होतं. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचंही पाहायला मिळालं. परंतु तोपर्यंत त्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कथितरित्या हिंसाचार करत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांनी यावर ट्विट करत ते व्हिडिओ भारतातील नसल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार 15 लाख रुपये दिले नाहीत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयाचे वकील आणि दोरंडे येथील रहिवासी हरेंद्र कुमार सिंह यांनी रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला आहे. या तिघांवरही जनतेची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी केलेला दावा अतिशय चर्चेत आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मसुदा एका ब्राह्मणाने तयार केला आहे. दुसऱ्या विशाल ब्राह्मण बिझनेस समिटमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. राजेंद्र तिवारी यांनी या समिटमध्ये संविधानाचा मसुदा हा BN राव यांनी तयार केल्याचं म्हटलंय. राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं, त्यामुळे ते नाराज होते. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमुळे किमान 75% उपस्थिती असल्याशिवाय 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. शैक्षणिक वर्षात किमान 75% उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश पत्र दिली जाणार असल्याचे CBSEने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सण, उत्सव, वाढदिवस, नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याची पद्धत काहीशी बदलत चालली आहे. यावर्षी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसात व्हॉट्सअपवर मेसेजचा पाऊस नव्हे तर महापूरच आला. जगभरात व्हॉट्सअपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे सुमारे 100 अब्ज मेसेज पाठविण्यात आले. अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या मेकअप चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू असून बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीत तसेच बॉलिवूड मध्येही रिंकूच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. क्रिकेट मधील लेग बाईसचा नियम रद्द करा अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क बॉग यांनी केली आहे. फलंदाजाला चेंडू टोलवता आला नाही म्हणून त्याच्या संघाला धाव देणं अयोग्य आहे असं मत त्यांना मांडलं आहे. चेंडू फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इथल्या कुठल्याही भागाला म्हणजेच हात वगळून लागल्यास व फलंदाजानं धाव घेतल्यास ती लेग बाईज म्हणून गणली जाते. मार्क बॉक्सचा अशा धावांना आक्षेप आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.